सांगलीतील स्वामी विवेकानंद वैदिक प्रतिष्ठानमार्फत कोरोनाबाधित रुग्णांना सेवाभावी पद्धतीने मदत करण्यात येते. या कार्याची दखल घेऊन न्यायमूर्ती भालचंद्र बापूसाहेब वैज्ञानिक फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे यांना 25,000 रुपयांचा धनादेश देण्यात आला. सांगलीतील स्वामी विवेकानंद वैदिक प्रतिष्ठानमार्फत कोरोनाच्या काळात अनेक गरजू रुग्णांना सेवाभावी भावनेतून मदत करण्यात येते. कोरोनाबाधितांना लागणाऱ्या सर्व प्रकारची मदत निःशुल्क करण्यात येते. गेली 5 महिने संस्थेमार्फत हा उपक्रम सुरू आहे. या कार्याची दखल जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी घेतली आहे. संस्थेचे हे कार्य पाहून सांगलीतील न्यायमूर्ती भालचंद्र वैज्ञानिक फाउंडेशनच्या हस्ते विवेकानंद प्रतिष्ठानला आर्थिक मदतीचा हातभार लावण्यात आला. फाउंडेशनच्या वतीने 25,000 रुपयांचा धनादेश रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी सदर धनादेश न्यायमूर्ती भालचंद्र बापूसाहेब वैज्ञानी व ॲडव्होकेट अभिनंदन वैज्ञानी माजी मुख्य सरकारी वकील मुंबई उच्च न्यायालय यांचे मार्फत प्रदान करण्यात आला. ॲडव्होकेट प्रमोद भोकरे माजी अध्यक्ष सांगली वकील संघटना यांच्या प्रयत्नातून व विनंतीस मान देऊन फाउंडेशनने तात्काळ या सात्विक उपक्रमास कोविड केंद्र याची सध्याची गरज ओळखून फाउंडेशनने देणगी सुपूर्द केली. यावेळी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी त्यांचे आभार मानले.